आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? आल कसं वाटतंय? कुठून कुठून आलात तुम्ही? हा कुठून आलात? विदर्भातून कोण कोण आले? आवाज हात वर करा बरा. पश्चिम महाराष्ट्रातून कोण कोण आले? उत्तर महाराष्ट्र, नगर, नाशिक, येवला, सिन्नर, मराठवाडा, तुम्ही सर्वजण राज्याच्या प्रत्येक विभागातून, प्रत्येक जिल्ह्यातून इथे आलेले आहात. या दसऱ्याच्या माझा दसरा माझी परंपरा या कार्यक्रमामध्ये भगवान बाबांच्या पवित्र साक्षीनी छत्रपती शिवरायातील महाराष्ट्राच्या या स्वाभिमानी जनतेचा मी नतमस्तक होऊन स्वागत करते आणि तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. एक काम करा पोलिसांनो, जे बसलेत ते बसा, जे बसलेत ते बसा, फक्त तुम्ही ओरडू नका, जे उभे आहेत त्यांना बसू द्या. इकडं बसा, या बसा बसा. बसलेले उठू नका, बसलेले उठू नका, शपथ आहे माझी. बसलेले उठू नका, शपथ आहे माझी. फक्त उभे आहेत तेवढे बसा, स्पीकर पाडू नका. बस बस. वायर हलवू नका, भाषण राज्यातून लोक बघतायत. बस बस बस. भगवान बाबा की आवाज पूर्ण देशात पोचला पाहिजे. भगवान बाबा की, भगवान बाबा की. आता आम्ही भाषण करू का जाऊ? भाषण करू का जाऊ? मग जो जिथे उभा आहे तो तिथे उभा राहून माझं भाषण ऐकेल. ए बॅरिकेड शात. बस 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 झाला. पोलिसांनो थांबा आता. बस. भगवान बाबा की. माझ इथे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये स्वागत जे केलं ते सकल मराठा समाजाच्या लोकांनी देखील, सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वागत केलं. धनगर समाजाच्या, माळी समाजाच्या मुस्लिम बांधवांनी देखील माझं स्वागत केलं. ऊस तोडणाऱ्या गरीब मजुरांच्या प्रतिनिधींनी देखील माझं स्वागत केलं. हे स्वागत मला तेवढंच मोलाचं आहे जेवढं तुमच्या सर्वांनी उन्हातान्हात येऊन, एवढ्या कष्टानी इथे येऊन माझ्या या सीमोल्लंघनाला, गर्दीचं सीमोल्लंघन केलं, त्याच्याबद्दल मी तुमचे नतमस्तक होऊन आभार मानते. बरं आता मला सांगा बरं, का आलात तुम्ही? का आलात? मला कुठलं पद मिळालंय म्हणून आलात का? मला कुठली खुर्ची मिळाली म्हणून आलात का? माझ्यासाठी आलात का? भगवान बाबासाठी आलात का? का मी असं तुम्हाला काय दिले? तुम्ही भाषा एक मिनिट ऐका. तुमच्या ए घोषणा बंद, घोषणा बंद, हाताची घडी. तुला कळलं नाही का घोषणा बंद म्हणलेला? काय
माझी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा होणार होती, तुम्ही माझे माणसं आहेत का शत्रू आहेत? माझे माणसं आहेत का? नाही, मला वाटत नाही. नाही 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 नाही, तुम्ही माझे माणसं असू शकत नाही. मी राजकारण राजकारण मी करावा का सोडून द्यावा? हा, मग जर तुम्ही माझ्यावर प्रेम करणारे असाल तर खाली बसा, हाताची घडी तोंड मान करा. आणि जो घोषणा देईल तो आपला माणूस नाही आहे, त्याला बाजूचे नंतर बघून घ्या. काय लावलंय मग? आवाज बंद करा. ए, खाली बस, खाली बस. शिवशक्ती परिक्रमा जेव्हा मी केली, मला वाटलं नव्हतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एवढं भव्य प्रेम हे मला मिळेल. मला असं वाटलं त्यावेळी की लोक स्वागत करतील, भव्य करतील, पण त्या भव्यतेला दिव्यतेकडे नेण्याचं काम महाराष्ट्रातल्या माझ्यावर आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी केलेलं आहे. मुंडे साहेब एक वाक्य नेहमी म्हणायचे, मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा 2 दिवसात 11 कोटी रुपयाचे चेक तुम्ही जमा केले. आ, तुम्हाला बसायला द्यायला माझ्याकडे साधं सतरंजी सुद्धा इथे अंतरता येत नाही. तुम्हाला मला काही खाऊ घालता येत नाही. तुम्ही उन्हात बसलात म्हणून स्टेज वरच्यांना पण उन्हात ठेवलंय, मी सुद्धा उन्हात आहे. कारण माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीमध्ये बसणाऱ्याचं रक्त गोपीनाथ मुंडेच असूच शकत नाही. एक वेळ मला देऊ नका, पण माझ्या माणसाला तुम्ही दूर ठेवू शकत नाही या सगळ्या सत्तेपासून, त्यांच्या हक्कापासून. ज्याला ज्याला पद दिली असतील ते माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकतील, पण ही जनता कधीच माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकत ना. जाने कैसे परखता है मुझे मेरा ऊपर वाला, न जाने कैसे मुझे परखता है मेरा ऊपर वाला. इम्तिहान भी सख्त लेता है पर हारने नहीं देता, पर हारने नहीं देता. हारने का मतलब, गिरने का मतलब नजरों से गिरना है, कुर्सी से गिरना नहीं है. माझ्या आयुष्यामध्ये मी एखादी निवडणूक जरी हरले असेल, जरी पडले असेल, पण तुमच्या नजरेतून पडले का कधी? तुम्हाला लाज वाटेल, तुम्हाला अपमान वाटेल, असं कृत्य मी कधी केलं नाही. म्हणून या डोंगर कपारीत तुम्ही एवढ्या उन्हात अनात येऊन बसता. इथे आलेला एका जातीचा माणूस नाही, इथे धनगर समाजाचे माणसं आलेत का नाही? इथे माळी समाजाचे लोक आलेत का नाही? मराठा समाजाचे तरुण बांधव आलेत का नाही? या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. आलेले आहेत का नाही? मग हे तुम्ही का आलात? देशामध्ये सगळं आलबेले म्हणून आलात?
आहे का शेतकरी सुखी सांगा मला. ए ड्रोन बंद करा. ए ललित ये ड्रोन बंद करो. ये ड्रोन उड़ाना बंद करो. नीचे ले लो ड्रोन. बंद करो ये ड्रोन. इथे शेती करणारे किती लोक आहेत? शेतकरी आनंदात आहेत का तुम्ही? का बर विमा मिळाला का? अनुदान. शेतमजूर किती आहेत? या तू जातोय शेतमजुरीला गॉगल काढा दी. इथे शेतमजुरी करणारे लोक आहे का तुम्हाला शेतात काम? आहे का शेतकऱ्याकडे तुम्हाला द्यायला दाम? ही परिस्थिती आहे. ऊसतोड कामगार आहेत आले का? ऊस तोडणार का तुम्ही? आता आम्हाला पैसा वाढवून दिला पाहिजे का नाही? त्याच्याशिवाय ऊस तोडायला हा मजूर जाणार नाही. त्यांच्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय आता त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. इथं माता भगिनी आहेत, कुणाला ऐकू येणार बाबा? ऐकू येई ना? आता कुणी कापली माझी वायर? आता काय? हॅलो 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 ऐकू आलं का? हे ऐकू आलं का तुम्ही? का परे त्यांना ऐकू आलं का? वायर कोणी तोडली रे माझी? ते चालू आहे का? हॅलो, आवाज आहे का? नाही ना. आवाज 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 काय प्रॉब्लेम आहे? आवाज 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 यायला का? आवाज कुणाचा? आवाज मी तुमच्यापर्यंत पोहोचायला का? मागा माझा आवाज यायला का तिकडं? कोण दाबला रे माझा आवाज? माझ्या मेळाव्यात हळूच वायर कुणीतरी बंद केली दिसतय, पण माझा आवाज आता कोणी दाबू? माझा आवाज आता कोणी? ए तुम्ही वळवळ करू नका रे. कोणी दाबू शकणार? पण तुम्ही गप्प बसलात तर मागच्या नाही करे. तू गप रे संतोष, बस खाली. गरज नाही रे, आवाज यायला रे. तुम्ही बसा रे, तुम्ही वळवळ करून माझं डोकं उठवून बसा खाली. खरं सांगू का?
हेलो 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 आज ऐका मला अरे बंद कर ना बाबा तुम्ही जर आता समोर बसलेले लोक या बॅरिकेडच्या बाहेर जाऊ देणार नाही मी जर आता गप्प बसला नाही तर या बॅरिकेडच्या बाहेर जाऊ देणार नाही तुम्ही खाली बसा तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये एवढे गंभीर प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर होत असताना ओबीसीच्या मनामध्ये अनेक प्रश्न असताना या सरकारकडनं या लोकांकडनं नेत्यांकडनं समाजाची खूप अपेक्षा आहे आणि अपेक्षाचा भंगाचं दुःख आता कोणताही समाज पूर्णपणे सहन करण्यासाठी त्याची शक्ती संपलेली आहे. शिव आणि शक्तीची परिक्रमा करण्यासाठी जेव्हा मी महाराष्ट्रात गेले खरं तर मला कुठलं पद मिळालं नव्हतं. साधी ग्रामपंचायतची सदस्य देखील मी नव्हते. पण जेसीबीनी फुलं वा माझ्या अंगावर टाकून टाकून लोकांनी मला स्वागत केलं. मला कळलं नाही की मी असं त्यांना काय दिलंय, असं काय माझ्याकडे जे मी त्यांना देऊ शकते. पण मला लक्षात आलंय मी तुम्हाला देऊ शकते तो म्हणजे फक्त आणि फक्त स्वाभिमान. मुंडे साहेब राणा या कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर काम करत असताना कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की राज्याचे उपमुख्यमंत्री होतील. कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की या देशाचे ग्रामीण विकास मंत्री होतील. पण तरीही मुंडे साहेब तो प्रवास त्यांनी निश्चित केला. त्यांनी कष्ट केले आणि हे कष्ट करत असताना मला राजकारणात आलं तेव्हा मला एकच सांगितलं, पंकजा तुझ्या पदरामध्ये, पंकजा तुझ्या पदरामध्ये मी ही जनता टकतोय यांची काळजी घे. ज्या दिवशी तुम्ही 11 कोटी जमवत होतात ना, तुम्ही गावोगावातून पैसे जमा करत होतात ना, त्या दिवशी माझ्या मुलांनी तो शिकायला बाहेर आहे त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की मम्मी हे एवढे पैसे यांनी जमा केलेत, मम्मी तू ते पैसे घेणार आहेस का? मी म्हणलं मी हे पैसे घेणार नाही पण तेवढ्या लोकांचे आशीर्वाद मात्र मी घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवान बाबांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते की मी माझ्या मुलाला त्या दिवशी एक वाक्य म्हणले की माझ्यावर मला इतके दिवस वाटत होतं की माझं लेकरू माझा मुलगा एकच मुलगा त्याचा माझ्यावर हक्क आहे, माझ्या दोन बहिणींचा माझ्या कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. पण त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी हे पाऊल उचललं मी माझ्या मुलाला सांगितलं बेटा तुझ्या आधी हे लोक माझ्याकडे, जेवढा तू माझी जबाबदारी आहेस त्याहून काकणभर जास्त हे माझी जबाबदारी आहे. आणि जेवढं प्रेम माझ्यावर तू आई म्हणून करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम हे लोक माझ्यावर करतात. का बरं तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता? काय केलंय मी असं? शेवटचं पद सांगा. मला मिळालेलं शेवटचं पद कोणतं मंत्रीपद होतं माझ्याकडे? ग्रामीण विकास. तुमच्या गावागावात ग्रामपंचायतचे कार्यालय दिले का नाही? गावागावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली का नाही? जलसंधारणातून बंधारे केले की नाही गावागावात? काम करताना तुम्हाला जपला झिजवावं लागलं का? बोलावून बोलावून प्रत्येक कर्डील साहेब इथे आहेत. हे नाशिकवरनं सांगळे धात्रक सगळे आलेले आहेत. कर्डिले साहेबांच्या तालुक्यामध्ये गावागावात मी बोलवायचं. या कर्डिले साहेब, कंदाळे साहेब आले, रत्नाकर गुट्टे आले, सुरेश धस आहेत, मोनिकाताई. तुमचा मतदारसंघ तर मी वेगळा मानतच नाही, माझाच मानते. म्हणजे जेवढं
जेवढा मी परळीसाठी केलं तेवढंच मी पाथर्डीसाठी केलं. मेघना तुम्ही नवीन सत्तेतले आमदार झाल्यामुळे मला तुमचं करता आलं नाही. बुलढाणा कायंदे आलेत, मांटे आलेत, या राज्यातल्या कोकणापासून ते मराठवाड्यापर्यंत, विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत फक्त आणि फक्त जे वंचित आहेत त्यांच्यासाठी मी काम केलं. कोणत्या गावात माझं कार्य करताय, कोणत्या गावात, तुम्ही गप्पा बसे डिस्टर्ब करू नको, कोणत्या गावात माझा कार्यकर्ता मी पाहिलं नाही, कोणत्या गावात कोणता समाज राहतो मी पाहिलं नाही. खासदार प्रीतम ताई जेव्हा लोकसभेला उभ्या होत्या, मी गावात प्रचाराला विचारायचं, उभा रा रे किती लोक आहेत, या गावात वंजाऱ्याचं घर आहे का, ते म्हणायचे नाही. या गावात किती समाजाचे लोक राहतात, ते म्हणायचे चार पाच समाज राहतात. कोणता समाज मोठा आहे, कुणी म्हणायचं धनगर आहे, कुणी म्हणायचं माळी, कुणी म्हणायचं मराठा आहे. मी म्हणायचे किती दिले ताईने पैसे, 2 कोटी रुपये, 1 कोटी रुपये. कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, फक्त आणि फक्त पाहिलं ते तुमच्या अंगातलं सळसळतं रक्त आणि त्याला देण्याचं. काम करत असताना पडले, इलेक्शन मध्ये मी पडले. पडले तर काय झालं, आता राजकारणात पडतातच ना लोक कधीतरी. मग माझा पाय मोडला तर मला काय घेऊन चालावं लागल, कोबड्या घेऊन चालावं लागल का नाही. मग या कोबड्या एक तर आपल्याला पार्टी देऊ शकते, नाही तर पब्लिक देऊ शकते. माझ्या पब्लिकनी मला एवढ्या कोबड्या दिल्या की 2 महिन्यात मॅरेथॉन पळायची माझी ताकद तयार झाली. मी कधीच मी मनाने खचले नाही, कधीच मला वाटलं नाही की माझ्यामध्ये तसुभरही कमी आहे. मला वाटलं फक्त एकच की तुमची सेवा करण्यामध्ये खंड आला. हात जोडून मी माफी मागते. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, हे मंचावरचे लोकांना तेवढा त्रास होत नसेल. ज्यांना काही पद मिळतं, प्रतिष्ठा मिळती, त्यांचं भागून जातं, पण माझ्यामुळं त्रास होतो तुम्हाला. दरवेळी तुम्ही आशा लावता, दरवेळी आणि मागे तुम्ही दरवेळी तुम्ही आशा लावता, दरवेळी तुम्हाला वाटतं आमची ताई अमोक, आमची ताई तमोक. पण आता काही नका, सगळेच म्हणतात ना हे उठतात तुम्ही बसा ना, मी काही करत. आणि दरवेळी तुमचा अपेक्षा भंग होतो, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, मी हात सोडून तुमची क्षमा. मी जेव्हा 2 महिन्याची रजा घेतली, माझ्या आयुष्यात मला फक्त आणि फक्त माझ्यामध्ये नीतिमत्ता आहे, माझ्यामध्ये दुसरं काय नाही. गोपीनाथ मुंडेची लेख म्हणून असलेली हिंमत आणि माझ्या लोकांवर असलेला विश्वास. मग मी रोज आरोप, कोणी म्हणत ताई या पक्षात चालल्या, कोणी म्हणत ताई त्या पक्षात चालल्या, कोणी म्हणत आम्हाला असं कळलंय, कोणी म्हणत आम्हाला तसं कळलंय. पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेची पेची नाही, पद देऊन देऊन तुम्हाला ती मिळवता आली नाही, पद न देता सुद्धा निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा. यांच्या मनावर 1000 आघात झाले, 10 वेळा यांचं स्वप्न तुटलं, तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहे. पडले तर पडले, कोण पडत नाही. अरे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आपल्या युद्धांमध्ये हरलेत, भैरवानी तर ब्रह्माचा एक शेर सुद्धा छेदून टाकलेला आहे, शिवाला सुद्धा हनुमानासमोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलंय, विष्णूला सुद्धा अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय. जर या त्रिदेवांना सुद्धा संकट आहे, देवीला सुद्धा लाखो असुरांबरोबर युद्ध करावं लागतं, तर युद्धाला आपण का तयार नाही राहणार. हार ती नाही जी तुम्ही स्वतःच्या हृदयात परत करता, हार ती आहे जी 1000 वेळा हरलात तरी लोक तुमच्या गळ्यामध्ये सन्मानाने घालतात.
तो हार तुम्ही माझ्या गळ्यात घातला. मी हे लेकर काय म्हणायलेत मीडियाला कळू द्या, मीडियाला मीडियाला कळू द्या, मीडियाला कळू द्या. हे लेकर म्हणायलेत भगवान बाबांनी आपल्यावर सावली धरली आहे. ऊन आपल्याला आता नाही, आता आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर उन्हात बांधू. आता माझे माणसं उन्हामध्ये राहणार नाहीत. आता माझे माणसं संयम दाखवणार नाहीत. आता माझ्या माणसं हे भगवान शिवाचं रूप आहे. शिवशंकर खूप भोळा आहे, पण त्याला सुद्धा तिसरा डोळा आहे. सकाळी परमपूज्य मोहनजी भागवत यांचा दसरा मेळावा झाला. त्यांनी सांगितलं की नीतिमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणं हे देशाच्या हिताचं नाही. त्यामुळे हे पा, वाघाला आणि सिंहाला, वाघ आणि सिंह मिळून बनतं एक प्राणी, त्याला काय म्हणतात, लायगर. म्हणजे बरोबर आहे का यशूताई? वाघ आणि सिंहाचा मिळून बछडा तयार करता येतो, पण बकरीचा आणि सिंहाचा बछडा तयार करता येतो का? त्याचमुळे निसर्गाचे काही नियम आहेत. तुम्ही जिंकण्यासाठी काही करू शकतात, पण जिंकण्यासाठी निष्ठा गहाण ठेवू शकत नाही, नीतिमत्ता गहाण ठेवू शकत नाही. तुम्हाला एक सांगते, जोपर्यंत मी शिवशक्ती परिक्रमा केली नव्हती, मला असं वाटायचं मी बँकांची कर्जदार आहे, मला असं वाटायचं मी पक्षाची सच्ची कार्यकर्ता आहे. पण ज्या दिवशी मी शिवशक्ती परिक्रमा केली, त्यानंतर मला जो साक्षात्कार झाला ईश्वरी शक्तीचा आशीर्वादाबरोबर लोकांच्या मनातल्या भावनांचा, त्यानंतर माझ्या कारखान्याच्या प्रश्नामध्ये तो प्रश्न जणू तुमचा आहे असं समजून तुम्ही जे 11 कोटी रुपये जमा केले, त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मी त्यांची कर्जदारच नाही, मी कर्जदार आहे तुमची. माझ्यावर मालकी आहे तुमची. त्यामुळे आता माझी नीतिमत्ता, माझी निष्ठा, माझा कष्ट, माझं सर्वस्व हे तुमचं आहे, तुमचं. त्यामुळे ज्या ठिकाणी तुमचं भले त्याच ठिकाणी पंकजा मुंडे नतमस्तक होय. त्याच्याशिवाय 5 वर्ष झाले 2014-19 परावानंतर. या 5 वर्षामध्ये मी खूप जीव लावला. मध्य प्रदेशमध्ये मरमर काम केलं, परळी मतदारसंघात काम केलं, ज्या दुसऱ्या मतदारसंघाच्या लोकांच्या गाठी भेटी घेतल्या. भगवान बाबांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवान बाबांना सुद्धा दुसरा गड बनवावा लागलाय, तसंच आपण सुद्धा भगवान गडावरून भगवान भक्तीगडाकडे आलो. श्रीकृष्णाला सुद्धा मथुरा सोडावी लागली आहे, द्वारकाचं वसावं लागलंय, तसंच आता आपल्याला सुद्धा परिस्थिती निर्माण झाली. लोकांच्या मनामध्ये काहूर आहे, लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर मी गेले काही दिवस झाले शोधते. तुमच्या मनातलं उत्तर मला माहीत आहे, तुम्ही खालून ते ओरडताय ते मी ऐकायले, पण मी तुमची ताईसाहेब नाही रे, मी तुमची ताईसाहेब नाही, मी तुमची आई आहे, आई. आणि खरं सांगू का, बाप असतो ना, कर्ज झालं, दुःख झालं, व्यसन लागलं म्हणून झाडाला लटकून आत्महत्या करतो रे. आईला नवऱ्याने मारलं तरी, सासरच्यांनी चळलं तरी,
लेकरांनी लक्ष नाही दिलं तरी जीव द्या वाटत नाही, कारण जीव लेकरात अडकलेला असतो. राजकारणामध्ये नेत्यात पासून, ताई पासून, ताई साहेबांपासून, आता मी आईच्या भूमिकेत आहे, त्यामुळे माझ्या लोकांचं हित बघणं हे माझं परम कर्तव्य आहे. त्यांना न्याय देणं हे माझं परम कर्तव्य आहे. कुणा दुसऱ्याचं हडपून खाणं हे माझं परम कर्तव्य नाही की इकडची सीट लढा, तिकडची सीट लढा, प्रीतम ताई घरी बसतील तुम्ही लढा, हे असलं काही चालणार नाही. का? कारण मी कुणाच्या मेहनतीचं खाणार नाही. एक वेळ मी मेहनत करेन तुमच्यासाठी, तुम्ही म्हणला तर ऊस तोडायला जाईन, कापूस वेचायला जाईन, पण स्वाभिमान गहाण टाकू शकणार. खूप बोलायचं होतं मला, प्रश्न पडला होता मी काय बोलू. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का? शेतमजुरांचे प्रश्न आहेत का? ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत का? माझं सरकार होतं, ऊसतोड कामगारांचं महामंडळ होतं का रे माझ्याकडं? नव्हतं माझ्याकडं, निर्णय माझ्याकडे नव्हता. नंतर सरकार बदललं, ऊसतोड कामगारांचं महामंडळ माझ्याकडे होतं का? नव्हतं. ऊसतोड कामगारांचं महामंडळाला त्यातून न्याय देऊ शकले नाहीत. ऊसतोड कामगारांच्या महामंडळाला गोपीनाथ मुंडेंचं न्याय देऊन केवळ ऊसतोड कामगारांचं प्रेम मिळवता येणार नाही. अजून 2 दिवस उन्हात राबतील, पण कधीच मुंडे हे नाव ते सोडणार नाही. त्यांना राबायचंय म्हणून मी वर सावलीत बसणार नाही, मी त्यांच्या बरोबरीने राबणार, पण त्यांना न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसऱ्याला मी तुम्हाला तोंड दाखवणार, हे माझा निश्चय. तुम्ही गोपीनाथ मुंडेंचं स्मारक, आज 10 वर्ष झाले, 10 वर्ष. ऐका ऐका ऐका, तुम्ही मेरे साथ आहे मालूम आहे, बस झालं काय लावलंय तेच तेच. ऐका जरा, डोकं 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 लागल, लढायचं नुसतं ओरडाओरडा करून लढावं लागत नाही. हे बुद्धिमान माझा, मला घोषणा देणारा जे पकडले जातात त्यांचा मी बिलकुल नंतर वाटला होत असते. जे शांत गरिबासारखे बसून भाषण ऐकलेत ते खरे सच्चे कार्यकर्ते. हे असलं फालतूपणा बंद करा, काही मला कौतुक वाटत नाही, रिंगाणा घालता तुम्ही. तुम्ही माझ्या बरोबरच आहे, मी तुमच्या बरोबरच आहे. कुणाच्या तरी गौऱ्या आधी जाणार आहेत, पण आपण एकमेकांना सोडणार नाही. म्हणून मी तुमच्या भावना माझ्या मनामध्ये साठवून, माझा अपमान तुमचा अपमान आहे, तुमचा असह्यता माझी असह्यता, माझा दुःख तुमचा दुःख आहे, तुमचा तुमच्या मनातला जो आक्रोश आहे तो माझा आक्रोश आहे, हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला हवे असं राजकारण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी सांगितलं की आता मी माझ्या मालकीची नाही, मी तुमची सेवक आहे. तर आमच्या देशामध्ये समाज सेवा करणाऱ्याचं मोठं नाव असतं. ज्या खुर्चीवर फक्त मुंडे साहेब 4-4.5 वर्ष होते, पण आज मृत्यूनंतर 10 वर्ष देखील मुंडे साहेब आहेत प्रत्येक गावागावात. मुंडे साहेबांचा गोपीनाथ गड मी 3 महिन्यात बनवला, 3 महिन्यात, पण अजून मुंडे साहेबांचं स्मारक होऊ शकलेलं नाही सरकारतर्फे, अजून नाही. आता नका बनवू, आता बनवू नकाच. आता जर काही बनवायचं असेल तर माझ्या शेतकऱ्याला आत्महत्येपासून दूर जाणारं काहीतरी असं जादूची कांडी बन. आता काही बनवायचं असेल तर माझ्या ऊस तोडणाऱ्याला त्या कोयत्यापासून दूर जाऊन शिक्षण आणि पोषणाचा अधिकार मिळवून देणारा असं काहीतरी बनवा. आता बनवायचंच असेल तर या राज्यामध्ये चाललेल्या या धर्माच्या आणि जातीच्या भिंती ह्या पाडा हेच मुंडे साहेबांचं स्मारक आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वाभिमान, गरीब फटक्या माणसाच्या मनामध्ये आशा आकांक्षा ऊर्जा जर असेल तर तेच खरं त्यांच्या हृदयातलं मुंडे साहेबांचं स्मारक आहे. आज कुणी बघायले ड्रग्ज चालली बातमी किती दिवस झाले, कुठंतरी ऐकायला ना तुम्ही TV वर. आता हे ड्रग कुणी आणलं, कोणी घेतलं, कोणाच्या मुलांनी घेतलं, कुणाच्या काळात आलं असं म्हणण्याला काही अर्थ नाही. जेव्हा मुंडे साहेबांनी अंडरवर्ल्डशी सामना केला होता, पोलिसांना सांगितलं होतं गोली का जवाब गोली से दो, माझा पोलीस मरणार नाही. कारण जर अंडरवर्ल्डचे लोक पोलिसांना गोळ्या घालत असतील तर पोलीस सुद्धा त्यांना गोळ्या घालू शकतात, हे धारिष्ट मुंडे साहेबांनी दाखवलं. तेव्हा मुंडे साहेब म्हणायचे
की एक काळ असा येणार आहे, एक काळ असा येणार आहे जेव्हा आपल्याला अस्त्रांची शस्त्रांची बॉम्बगोळ्यांची गरज लागणार नाही. एक काळ असा येणार आहे तर आपली युवा पिढी बर्बाद करण्यासाठी व्यसनांची व्यवस्था केली जाईल. व्यसनांची, तुम्ही मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं तंबाखू सोडा, किती लोकांनी सोडली धरली मला माहीत नाही, हात वर केला, खोटं बोललात तर बघा फटके खातात, दातावरून दिसतंय मला. कारण तुम्ही व्यसनाधीन झालात तर तुम्हाला कोणतीच ताई वाचवू शकत नाही. आता हे ड्रग्सचं जे व्यसन आहे हे व्यसन तरुण पिढीला खाऊन टाकतंय. कोणी असो त्याला जबाबदार, त्याला बेड्या ठोका आणि या तरुणाईला ह्याच्यापासून वाचवा. ही परिस्थिती जर हे मुंबई पुण्यापासून आता छोट्या छोट्या गावात चाललं असेल तर अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांना न्याय देणारं, महिलांना सन्मान देणारं, या राज्यातला आता जो आतंक जाती जातीमध्ये पसरला आहे याला विराम देऊन प्रत्येकाला कुशीत घेऊन कुरवाळणाऱ्या नेतृत्वाची या राज्याला गरज. जातीपातीच्या राजकारणाच्या भिंती तोडून कुठेतरी काय भ्रष्टाचार मुक्त झालं का हो देश? भ्रष्टाचारातून वाचलो का आपण? तुमच्या मताला किंमत आहे का? तुम्ही कुणाला मत देताल आणि सरकार कुणाचं येतील ह्याच्यावर तुमचा कुणाचाच आता बस नाही. कुठेतरी एक स्थिरता ही राज्याला हवी आहे. ह्या स्थिरतेसाठी मी प्रयत्न करणार, कारण आज माझ्यासाठी नाही, मला कुठे बसायचं आहे म्हणून नाही, पण तुम्हाला कुठे ठेवायचं आहे, तुम्हाला कुठे बसवायचं आहे, तुमच्यासाठी जे गोपीनाथ मुंडेंनी स्वप्न पाहिले ते पूर्ण करायचे आहेत त्याच्यासाठी मी आता मैदानात उतरणार आहे. पडले ते झालं, आता पाडणार आहे, पाडणार. कुणाला पाडणार आहे? जो चारित्र्यहीन असेल, पैशाच्या जोरावर राजकारण करत असेल त्याला पाडणार, जो शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करत असेल त्याला पाडणार, जो तरुणांना बेरोजगारीच्या संकटातून उठलून नाही काढू शकत त्याला पाडणार, जो या महाराष्ट्राला त्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये अडचण असेल त्याला पाडणार आहे. आता फक्त मेरिट राहील, समाजाच्या साठी सेवा करणार, चारित्र्य संपन्न लोकांसाठी समर्पित असणार नेतृत्व घडवण्यासाठी आता मी रात्रीचा दिवस एक करणार. भले मला काही मिळो ना मिळो, पण पुढची पिढी गोडी गोड जेवण जेवल, चांगलं जेवण जेवल, त्यांच्या ताटात तरी गोड पडल याच्यासाठी आता माझं आयुष्य मी खर्ची घालणार. तुमच्या सेवेसाठी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार. तो क्षण आत्ता या क्षणी आहे, का उद्या मी मरणार आहे का अजून किती वर्षांनी मला माहीत नाही, पण मी माझा आणि तुमचा स्वाभिमान मरू देणार नाही. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अंतर देणार नाही. मी आता मैदानात 2024 पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी आता मैदानात आहे, आणि तुमची इच्छा असेल तर तिथून मला कोणीच हटवू शकणार नाही. मी येणार आहे सिंदखेड राजा, मी येणार आहे शिवशक्ती नगर जिल्हा, मी येणार आहे जळगाव, मी येणार आहे नाशिक सिन्नर येवला, मी येणार आहे. शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून मी जिथे जिथे गेले तिथे मी नाही जाऊ शकले, तिथे आता येणार आहे. जिजाऊंचं दर्शन घ्यायला मी बुलढाण्याला येणार आहे. आता मी घरी बसणार नाही, तुम्हाला मी मैदानात दिसेन. त्या मैदानात कोण असणार हाचा निर्णय तुम्ही घेणार आहात. तुम्ही माझा हा मेळावा तुम्ही यशस्वी करता, माझा सर्वस्व मी तुम्हाला गहाण टाकलंय. आता तुम्हाला शेवटचं जाता जाता सांगेन, मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधी झुकणार नाही, मी उठणार नाही, मी मातणार नाही,
मी घेतला वसा कधीही टाकणार नाही. माझ्या येणाऱ्या प्रवासाच्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही आहात की नाही? मग आपल्या हाताच्या मुठी वळा, या प्रवासाचे साक्षीदार बनण्याचा शब्द घ्या आणि एक घोषणा माझ्या सोबत द्या. अमर हे अमर हे भगवान बाबा की, भगवान बाबा की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान.